यवतमाळच्या नीर तालुक्यातील बोरगाव येथे मुसळधार पावसामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सततच्या पावसामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे बोरगाव येथील गोकी नदीला पूर आल्याने त्या संपूर्ण शेतशिवार जलमय झाले. परिणामी पुराचे पाणी शेतातून वाहत असल्याने शेतातील उभे पिके खरडून गेली. कापूस सोयाबीन तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. बोरगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जात आहे. आता आम्ही काय करावं, काय नाही तर काय खाव, काय नाही काही समजून नाही राहिलं आम्हाला. आता हे पाय हे नाला पडून गेला, पाणी सारं गोकीचं पाणी सारं वावर चाललं निकाल. तुम्ही मदत नाही करू राहिले, काहीच नाही सरकारनं, काही नाही काही. तातडीने मदत करा, हे पुरामुळे सारा वावर खडून गेलेला आहे. सरकारने आम्हाला तातडीने मदत करा, नाही ते आमची आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. सर आम्हाला काय खाव, काय काय नाही आपले लेकरं वाढाले जगवा.